नमस्कार विद्यार्थी मित्र मी श्री गायकवाड आर्य ज्ञान समृद्धीच्या सामाजिक समस्या या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत भारतातील सामाजिक समस्या याचा अभ्यास करताना या ठिकाणी सहा उपघटक आपल्याला दिले आहेत एका एकाचा क्रमांका अभ्यास करायचा सहा उपघटक कोणते नंबर एक सामाजिक समस्या याचा अर्थ आणि स्वरूप दुसरा उपघटक वृद्धांच्या समस्या तिसरा उपघटक बेरोजगारीच्या समस्या तिसरा उप चौथा उपघटक शेतकऱ्यांच्या आत्महत्या पाचवा उपघटक घरगुती हिंसाचार सहावा उपघटक व्यसन व्यसनामध्ये आता मद्य आंतरजाल भ्रमणध्वनी यामध्ये या अशा प्रकारे आपल्या एका घटकांचा एक अभ्यास करायचा आहे विद्यार्थी मित्र हो आज आपण अपन... प्रकरण सहावे भारतातील सामाजिक समस्या यातील भाग क्रमांक तिसरा बेरोजगारी याचा अभ्यास करणार आहोत या ठिकाणी आपला काही आकडेवारी दिली बघा या आकडेवारीनुसार आपण एक अंदाज घेऊ बेरोजगारीचा विभाग उपलब्ध नोकऱ्या आणि त्या नोकऱ्यांसाठी अर्जदारांनी केलेले अर्जांची संख्या पशुपालन विभाग पहिला विभाग पशुपालन विभाग पशुपालन विभागामध्ये सातशे एकोणतीस नोकऱ्या उपलब्ध होत्या त्या सातशे एकोणतीस नोकऱ्यांसाठी तीन लाख तीस हजार अर्ज आले होते दुसरा विभाग म्हणजे दुसरं खातं अर्थ खात अर्थ खात्यासाठी ठराविक डिग्री घ्यावी लागते शिकले सवरा लागतात जसं अकाउंट कॉमर्स वाणिज्य विभाग आपण ज्याला म्हणतो मॅथ वगैरे तसं तर अर्थ खात्यामध्ये नऊशे बत्तीस जागा होत्या नोकरीच्या त्या ठिकाणी एक लाख सत्तर हजार लोकांनी म्हणजे जे उमेदवार आहेत नोकरीसाठी नोकरी शोधतात त्यांनी अर्ज केले होते एक लाख सत्तर हजार तिसरा विभाग आहे वन विभाग वन विभागामध्ये म्हणजे फॉरेस्ट विभाग यामध्ये वन विभागामध्ये नऊशे एक्कावन्न जागा होत्या नोकऱ्या उपलब्ध होत्या नऊशे एक्कावन्न जागेसाठी नोकऱ्यांसाठी चार लाख दोन हजार लोकांनी अर्जदारांनी अर्ज केले होते लोकल म्हणजे नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांनी नंतरचा विभाग आहे महसूल विभाग महसूल विभागामध्ये एक, एक हजार आठशे दोन नोकऱ्या उपलब्ध होत्या तर या एक हजार आठशे दोन नोकऱ्यांसाठी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांनी जवळपास पाच लाख चौसष्ट हजार उमेदवारांनी अर्ज केले असे एकूण पशुपालन अर्थ खाते वन विभाग महसूल विभाग या चार खाते जो काही के सर्वे केला त्यानुसार आकडेवारी आली चौदा नोकऱ्या उपलब्ध होत्या चार विभागामध्ये अर्ज किती आले नोकऱ्यासाठी चौदा लाख सहासष्ट हजार या आकडेवारीवरून हे स्पष्ट दिसते की उपलब्ध नोकऱ्यांपेक्षा अर्जरांची संख्या कितीतरी पट्टीने अधिक आहे ज्या उमेदवार ज्या उमेदवारांची निवड होणार नाही त्यांचे काय होईल याची कल्पना करू शकता का त्यातील काही ना नोकरी मिळेल परंतु कदाचित ती त्यांच्या पात्रतेशी जुळणारी नसेल कशी काय आपण बघूया पुढं काही जण स्वतःचा व्यवसाय सुरू करतील परंतु त्यातील बहुज बहुसंख्य रोजगारांच्या संधीपासून वंचित राहतील यावरून बेरोजगारीच्या समस्येची गंभीरता लक्षात येईल बेरोजगारीचा अर्थ जेव्हा बेरोजगारीची चर्चा होते जेव्हा 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 कधी बेरोजगारी चर्चा होते तेव्हा मुख्यतः ज्यांना नोकरी किंवा व्यवसायाची संधी मिळाली नाही अशा लोकांचा संदर्भ दिला जातो तसेच त्यामध्ये फक्त पंधरा वयोगट पंधरा ते एकोणसाठ या वयोगटातील लोकांनाच विचारात घेतलेले असते बेरोजगार या संज्ञेचा किंवा या संज्ञेची जी व्याख्या आहे ती कशी ज्या व्यक्ती रोजगार शोधण्याच्या प्रयत्नात आहे आणि सेवा देण्यासाठी उपलब्ध आहे परंतु तशा प्रकारच्या कोणत्याही संधीपासून वंचित राहिल्या आहेत अशा व्यक्ती म्हणजे बेरोजगार अशी याची व्याख्या केली जाते नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑफिस म्हणजे एन एस एस ओ नॅशनल सर्व्हिस सॅम्प सांप, नॅशनल सॅम्पल सर्व्हिस ऑफिस या संस्थेने केलेल्या द लेबर फोर सर्वे या पाहणीच्या अहवालानुसार ग्रामीण भारतातील बेरोजगारीचे प्रमाण पाच पॉईंट तीन टक्के इतके तर शहरी भागातील बेरोजगारीचे प्रमाण सात पॉईंट आठ इतके टक्के आहे आर्थिक वर्ष दोन हजार अठरामध्ये संपूर्ण भारतातील बेरोजगारीचे प्रमाण सरासरी सहा पॉईंट एक टक्के इतके होते एन एस एस ओ अहवालानुसार ज्या व्यक्तीला एका आठवड्यात चौदा अधिक वेतन मिळवून देणारे काम मिळत नाही अशी जी व्यक्ती असते ती बेरोजगार असते औद्योगिक क्षेत्रात म्हणजे कारखानदारीमध्ये औद्योगिक क्षेत्र क्षेत्रात मंदी हे बेरोजगारीचे कारण आहे किंवा कारण असू शकते पर्यटन सागरी वाहतूक माहिती तंत्रज्ञान शिक्षण बांधकाम कापड उद्योग यासारख्या क्षेत्रांमध्ये जागतिक अर्थव्यवस्थेत असमतोल निर्माण झाल्यास थोड्या काळासाठी मंदीची लाट येते आता बेरोजगारीची कारणे कोणती ती आपण अभ्यासू बेरोजगारीची कारणे अनेक गोष्टीमधून उद्भवलेली असू शकतात पहिलं आवश्यक कौशल्याचा अभाव आपण जी नोकरी शोधतो किंवा जी नोकरी आपल्याला समोर उपलब्ध आहे तिच्यासाठी आपल्याकडं कौशल्य आहे का शिक्षण आहे का पात्रता आहे का त्यात आपण कुशल आहोत का मातब्बर आहोत का आवश्यक कौशल्याचा अभाव हे पहिलं कारण बऱ्याचदा अशी परिस्थिती असू शकते की औद्योगिक किंवा संयुक्त व्यापारी क्षेत्रामध्ये उपलब्ध असणाऱ्या नोकऱ्यांसाठी आवश्यक असली कौशल्य आणि अर्जदाराने प्राप्त केलेली कौशल्य याचा मेळच बसत नाही अशा व्यक्ती बेरोजगार राहतात किंवा त्यांच्या पात्रतेपेक्षा कमी पात्रतेची आवश्यकता असल्या जागावर नोकरी करत असतात आजही आपण पेपरमध्ये वाचतो पीएचडी झालेले इंजिनियर झालेले याचं शिक्षण घेतले पीएचडी इंजिनिअरिंग शिक्षण घेतले उमेदवार सुद्धा सिपाई पदासाठी अर्ज करतात तसेच तंत्रज्ञानात वेगाने होणाऱ्या प्रगतीमुळे अनेक कामगारांची कौशल्ये अनावश्यक ठरतात दररोज तंत्रज्ञान बदलत आहे वाढत आहे नवीन नवीन शोध लागत आहेत आणि आपल्याकडे जे नॉलेज आहे त्या नॉलेजमध्ये जर आपण अपडेट राहिलो नाही तर आपलं जे काही कामगाराचं जे कौशल्य ते अनावश्यक ठरतं आणि त्यामुळे ते बेरोजगार होतात उदाहरणार्थ टंकलेखनाची सरकारी परीक्षा टंकलेखन म्हणजे टायपिंग टायपिंगची सरकारी परीक्षा आता आंतरजाल स्तरावर वापर करून घेतली जाते म्हणजे इंटरनेटवर घेतली जाते ऑनलाईन घेतली जाते पूर्वीप्रमाणे टंकलेखनाचे यंत्र वापरून टंकलेखन करण्याचे कौशल्य कालबाह्य हो, आणि अनावश्यक ठरले आहे दुसरं एक कारण बेरोजगारीचं नोकऱ्या बदलणे जेव्हा एखाद्या व्यक्तीची नोकरी काही कारणाने सुटते किंवा व्यक्ती एक नोकरी सोडून दुसऱ्या नोकरी शोधत असते तेव्हा मधल्या काळात ती व्यक्ती बेरोजगारच असते उदाहरणार्थ पावसाळ्यात शेतीच्या कामात गुंतलेला शेतकरी कापणीनंतर रिकामा असतो त्या काळात तो बेरोजगार असतो आणि अनेक शेतकऱ्यांना तात्पुरत्या मजुरीच्या शोधावर शहराकडे जावे लागते त्या काळात खेड्यामधून शहराकडे येणाऱ्याचा ओघ वाढतो तिसरं कारण अर्थव्यवस्थेतील चढउतार जागतिक अर्थव्यवस्थेत चढउतार होत असतात उदाहरणार्थ बांधकाम आणि गृहनिर्माण क्षेत्रात प्रचंड मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या उलाढालीचा काळ आणि त्यानंतर मंदीचा काळ असे चक्र अपरिचित आहे हे अपरिचित नाही अपरिचित आहे असे नाही म्हणजे सर्वांना परिचित आहे मंदीच्या काळामध्ये कामगाराच्या हातात काम, काम नसण्याची शक्यता मोठी असते ज्या वेळेस अर्थव्यवस्था चढतीवर असते ना तेव्हा नोकऱ्याची उपलब्धता वाढते चौथं कारण या ठिकाणी काही उद्योग क्षेत्रामध्ये ठराविक काळातच कामगारांची आवश्यकता असते त्यानुसार त्या क्षेत्रातील त्या नोकऱ्यांचा हंगाम ठरतो उदाहरणार्थ कृषी क्षेत्र बँकिंग सागरी वाहतूक अशा काळामध्ये होणाऱ्या स्थलांतराचा शहरातील बेरोजगारीच्या स्थितीवर प्रभाव पडतो भारतातील कृषी क्षेत्र मोसमी पावसावर अवलंबून असल्यामुळे त्या क्षेत्रातील रोजगार हंगामी असतो तसंच पाचवं एक कारण मागणी आणि पुरवठा यातील तफावत अनेक उद्योगधंद्यामध्ये नोकरी मिळवण्यासाठी इच्छुक असणाऱ्या पात्र उमेदवारांची संख्या आणि नोकरीच्या उपलब्ध असणाऱ्या संधी यामध्ये मोठी तफावत असते अनेक सुशिक्षित सुशिक्षित बेरोजगारांना पांढरपेशा नोकरी मिळावी अशी इच्छा असते आणि ते साहजिकच इतर प्रकारची नोकरी करायला उत्सुक नसतात विद्यार्थी मित्र हो याठी आपण या ठिकाणी आपण भाग क्रमांक तीन संपवत आहोत पुढील भाग क्रमांक चार मध्ये आपण बेरोजगारीचे परिणाम याचा अभ्यास करणार आहोत आपण हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघावा आपल्या मित्रांना वर्गमित्रांना शेअर करावा जर तुम्ही माझे यूट्यूब चॅनल ज्ञानसमृद्धीच्या हे प्रथमच बघत असाल तर त्यास लाल बटनावर क्लिक करून त्यास सबस्क्राईब अवश्य करावं धन्यवाद